नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला कुशल दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात मी लहान होतो त्यावेळी रेडिओचा काळ होता रेडिओवर गाणे ऐकताना आणि आईकडून देवांच्या कथा ऐकताना खूप आनंद मिळायचा पुढे थोडा मोठा झालो तेव्हा टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही आला टी व्हीवर रामायण महाभारत या सिरियल पाहताना देखील खूप छान वाटायचे तेव्हा कळाले की ह्या जगात चांगल्या आणि वाईट या दोन प्रवृत्ती असतात आणि भगवंत चांगल्या लोकांच्या पाठीशी कायम असतात जसे रामायणात सुग्रीव आणि बिभीषण यांच्यासोबत श्रीराम आणि महाभारतात पांडवांसोबत भगवान श्रीकृष्ण होते मग मला प्रश्न पडला की माझ्यासोबत कोण आहे मग शेवटी मी आईलाच प्रश्न केला तेव्हा आई मला श्री गजानन महाराज यांच्या फोटोकडे बोट दाखवून आपले महाराज आहेत ना आपल्या पाठीशी असे म्हणून धीर द्यायची आणि आम्हालाही पूर्ण विश्वास होता की हो आहेत महाराज आमच्या पाठीशी त्यावेळी आमच्या संपूर्ण गल्लीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जवळजवळ शंभर शंभर घरे होती सर्व लोक हे गरीब होते घरे मोठी मोठी होती परंतु पत्र्याची घरी असल्याने सर्वच्या सर्व लोक अंगणात रस्ता झाडून त्यावर एका रांगेत झोपत संपूर्ण गल्लीत त्या काळी फक्त तीन ते चार इमारतीच होत्या त्यापैकी एका तीन मजली इमारतीत आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो आमच्या घराच्या दारासमोर गॅलरी होती त्या गॅलरीच्या कठड्यावर चढून आम्हाला रस्त्यावरचे सर्व काही दिसत गल्लीतील सर्व लोक हे मोलमजुरी करणारे त्यांचे मुलंही शाळा न शिकता दिवसभर रिकामे हिंडत मारामाऱ्या शिवीगाळ करत त्यामुळे मी त्या मुलांपासून लांबच राहत ती मुले मला नेहमी गांडू गांडू म्हणजे भित्रा म्हणून चिडवत मला त्यांच्या चिडवण्याचा खूप राग यायचा पण आई मला नेहमी सांगायची कोणी काहीही म्हटले तरी त्यांच्या म्हणण्याने आपण गांडू म्हणजे भित्रा होत नाही एक दिवस हेच मुले तुझे कौतुक करेल तेव्हा मी आईला विचारले तो दिवस कधी येईल तेव्हा आई म्हणाली तू महाराजांना प्रार्थना कर मग तो दिवस लवकरच येईल मग मी त्या दिवशीच महाराजांना प्रार्थना केली आणि म्हटले की मला चिडवून सतावून त्रास देणारे सर्वांना कायमचे गप्प कर आणि त्या दिवशी रात्री मी नेहमीप्रमाणेच जेवण करून लवकर म्हणजे नऊ वाजेच्या सुमारास झोपी गेलो झोपेच्या बाबतीत मी लहानपणापासूनच खूप नशिबवान आहे मला लवकर गाड झोप येते आणि एकदा का झोप लागली की डायरेक्ट सकाळीच डोळे उघडायचे परंतु त्या दिवशी रात्री मी जरी वेळेवर झोपलो तरी मला रात्री अचानक पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला तो त्रास इतका होता की त्यामुळे माझी झोपमोड झाली मी आईला उठवले आणि तिला मला होणारा त्रास सांगितला आईने मला कोपट पाणी पिण्यास सांगितले आणि बाहेर गॅलरीत चक्रा मारण्यास सांगितले मी आईने सांगितल्याप्रमाणे गॅलरीत चक्रा मारत होतो रात्रीचा एक वाजून गेला होता आमच्या गल्लीत गाई आणि इतर जनावरांचे देखील भरपूर वावर होता बरेचदा गाई एकमेकांशी बंबाळ होईपर्यंत त्यांच्या शिंगांनी एकमेकांशी झुंजत मग शेवटी लोक काठ्यांनी त्या गाईंना मारून एकमेकांपासून वेगळे करत मी गॅलरीच्या कठड्यावर चढून खाली रस्त्यावर पाहिले तेव्हा मला दिसले की गल्लीतील लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या अंगणात रस्त्यावर अंथरून टाकून गाड झोपेत रस्त्या होते रस्त्यावर सात आठ गायी बसल्या होत्या आणि थोड्याच वेळात त्या गायींपैकी दोन गायी अचानक एकमेकांशी त्यांच्या शिंगांनी झुंजू लागल्या एका गायीने दुसऱ्या गायीला संपूर्ण ताकदीने मागे रेटत असे त्या गायीचे घमासान टक्कर रस्त्यावर सुरू झाली इकडे त्या गाईंपासून थोड्याच अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गल्लीतील लोक गाढ झोपेत होते मला भीती वाटत होती की त्या गायी एकमेकांशी लढता लढता त्या रस्त्यावर झोपलेल्या लोकांना पायाखाली न तुडवावे मला कळत नव्हते की मी काय करावे एक वेळ वाटले की जोर जोरात ओरडून सर्वांना जागे करावे पण सर्वांची झोप मोड करून दिली आणि काही घडलेच नाही तर पुन्हा सर्वच मला शिव्या घालतील काय करावे सुचे ना त्यातील एक जळता कपडा काठीने उचलून त्या झुंजणाऱ्या गायींना दाखवून झोपलेल्या लोकांपासून लांब नेऊ लागलो आणि मी हे सर्व करत असताना आमचे शेजारी राहणारे आनंद काका हे लघवीसाठी झोपेतून उठले आणि त्यांनी मला पाहिले आनंद काकांनीही त्या गाईंना काठीने मारत पळवून लावले व माझे खूप कौतुक केले मग तोपर्यंत माझे पोटाचे दुखणे देखील थांबले होते आणि मी घरात जाऊन झोपी गेलो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उशिरा उठलो तेव्हा आई माझी नजर काढत होती तेव्हा मी आईला म्हटले आई तू हे सकाळी सकाळी काय करतेस तेव्हा आई म्हणाली बाळा तुझी नजर काढते तू काल रात्री गल्लीतील सर्व लोकांना वाचवण्यासाठी जे धडपड केली त्याचे गल्लीतील सर्व बायका तुझे कौतुक करायला आल्या होत्या तुला कुणाची नजर लागू नये म्हणून तुझी नजर काढते मग मी जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा कोणीच मला चिडवले नाही उलट माझे कौतुकच केले मी घरी येऊन आईला म्हटले खरंच महाराज आहेत आपल्या पाठीशी काल मी त्यांना प्रार्थना केली आणि आज ताबडतोब त्यांनी जादू केली कालपर्यंत मला चिडवणारे लोक आज एका रात्रीत माझे कौतुक करायला लागले जय गजानन श्री गजानन दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे प्रश्न मंजूश येथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की भाऊ कवर यांच्या बंधूंचे नाव काय आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे भास्कर आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं अमोल माळी दोन द दो अक्षय गायकवाड तीन विश्वास बनसोड चार सौ पुष्पा बनसोड पाच वैशाली देशमुख सहा मंगला टिकले सात राजेश फरांदे आठ संगीता बावीसकर नऊ शिल्पास किचन दहा नम्रता शर्मा अकरा सविता चौगुले बारा रजनी सागळे तेरा पल्लवी पाटोळे चौदा पपिता भुरकंडे पंधरा कुसुम पडवळ सोळा रविकिरण किरण चौंदनकर सतरा मीनाक्षी महाजन अठरा आरवी युनिक क्रिएशन एकोणीस संजीवनी बांगड वीस माधव शंकर जोशी एकवीस विद्या वानखेडे बावीस कोमल हाट्टी तेवीस रेखा अहिरराव चोवीस पल्लवी वायरलकर पंचवीस सुवर्णा पवार सव्वीस रमेश काळे सत्तावीस अशोक ओसावार अठ्ठावीस उर्मिला दामले एकोणतीस जोसना जाधव तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते